डरपोक। हाय फ्रेंड्स, वेलकम बैक टू वीर काव्या शो। आज आम्ही चाललोय खारवाला, मोठी मम्मीच्या गावाला। चल तर मग तिथे गेल्यावर भेटू। डबोला एकदम कॉन्टैक्ट करून तुम्ही विकत घ्यायचे। मामाने हा फार्म 8 ते 10 घंट्यामध्ये केलेला आहे। त्याच्यामध्ये बंदिस्त असं जाळी मारून आणि खाली प्लॅटफॉर्म खड्यांचा प्लॅटफॉर्म करून त्यांना वरती बकऱ्यांना ठेवलेले आहेत। या गोट फार्ममध्ये 4-5 जातीचे बकरी त्यांनी आणलेले आहेत। राजस्थानवरून अजमेरवरून त्यांनी आणलेले आहेत। त्याच्यामध्ये सोजत, सिरोही, गुजरी, बिटल अशा प्रकारच्या त्यांनी जातीच्या बकऱ्या त्यांनी आणून तर ते वाढवतात आणि जवळ छोटे छोटे 2.5 किलोचे असताना ते घेऊन येतात आणि नंतर मोठे झाले 100 किलो, 80 किलो, 120 किलो असे झाल्यावरती ते भिवंडीच्या बाजारामध्ये विकतात। त्याच्यामुळे त्यांना भरपूर प्रॉफिट होतो। अशा प्रकारे तुम्हाला पण जर बकऱ्यांचा व्यवसाय तुम्हाला बकरी खरेदी करायची असेल तर तुम्ही खारबाव गाणे येथे येऊन तो गोट फार्म बघू शकता। डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही तुम्हाला फोन नंबर दिले, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। जर बकरी तुम्हाला विकत घ्यायची असतील तर इथे चांगल्या जातीची बकरी मिळतात। बघ किती स्वच्छ असतात तरी पण ते चाटून चाटून होतात तसे करतात का। तिकडे ना लव गरम पाणी तिकडे माल आला ना 2 महिने गरम पाणी मग पाणी हवामान आम्ही इथे आता 3 वाजता आलेलो आहे। पण त्यांचा आता जेवणाचा टायमिंग झाला आहे। खाद्य देतात त्यांना वालाच्या शेंगाची साल आणि तुरीच्या शेंगाची साल असं त्यांचं खाद्य असतं। दिवसातनं 3 वेळा ते त्यांना खाद्य देतात आणि त्यांचे डॉक्टर पण येतात त्यांना इंजेक्शन वगैरे द्यायला। म्हणजे खूप त्यांच्यावर खूप लक्ष द्यायला लागतं। खाली पण घाण राहू नये म्हणून त्या 2 फळ्यांमध्ये गॅप असते। त्या गॅपमधून जे राहिलेलं खाद्य किंवा त्यांचं शेण त्यांच्या लेंड्या असलेल्या खाली पडतात आणि त्याच्यापासून पण शेणखत, लेंडीखत तयार होतो आणि तो आपल्याला चांगल्या शेतीसाठी उपयोग होतो। अशा 2 प्रकारे यांचा फायदा त्यांना होतो शेतकऱ्यांना। जास्त पण त्यांना द्यायला नाही, त्यांचं जे प्रमाण असतं तेवढंच त्यांना ते द्यायला लागतं। साफसफाई नसेल तर याच्यातून काय हे होतात का त्यांना इन्फेक्शन? चांगलंय म्हणजे साफसफाई पण सारखी इथे चालू आहे त्यासाठी। कोण हे दोघं जुडवा आहे? हे दोघं बघ कसे क्लीन आहेत दोघं पण। हो एकदाच झालेत दोघं, एकदाच झालेत दोघं पण। सगळ्या बकऱ्या क्विन्स आहेत म्हणजे खूप आहेत ना, तरी खूप आहेत।
आता जो तुम्ही बकरा बघता है जो मी पकडून ठेवलेला आहे तो सोजत जातीचा आहे, राजस्थान वरून आणलेला आहे तो, आणि तो जास्तीत जास्त 150 किलोपर्यंत होतो आणि बाजारात त्याला खूप डिमांड आहे। भिवंडीच्या बाजारात तर खूप त्याला डिमांड आहे आणि तो इथे आता आणलेला तो जवळजवळ 70-80 किलोचा झालेला आहे। हा खाणं आहे का त्यांचा? गहू आपले ना, आपण चपातीला वापरतो तेच आहेत ना। हे काय वेगळं आहे? बकऱ्यांना चाटण्यासाठी असे मध्ये मिठाचे ठोकळे लावलेले असतात जेणेकरून ते जेवल्यानंतर त्याची पाचनक्रिया त्यांची सुधारण्यासाठी हे त्यांना चाटत बसतात आणि मग त्यांना व्यवस्थित डायजेशन होतं। ए मामा, ही कुठली जाते? सगळं मस्त धावतंय तिकडनं तिकडनं। हा कितीला असेल मामा एवढा मोठा? 60,000 रुपयाचा। 60,000 रुपये? 60,000 रुपयाचा बकरा आहे। त्यांची बोली 60,000 रुपये लागले होते, दिला नाही, पण 80,000 रुपये बोली। हा जास्तीत जास्त 100 किलोपर्यंत होऊ शकतो ना, 100 किलो झाले की 1,00,000 रुपये किंमत। मग एक एक पण पाहिजे असेल सिंगल तरी विकता का? आपला आता गोट फार्म बघून झालेला आहे। जर तुमच्याकडे 5-6 गुंठे जमीन असेल, शेत जमीन जरी असेल, तर तुम्ही कमीत कमी भांडवल गुंतवून जास्तीत जास्त नफा मिळवू शकता। याच्यामध्ये फक्त बकऱ्यांना वाढवण्याचीच प्रक्रिया असते आणि ती व्यवस्थित केली तर त्यामध्ये चांगला प्रॉफिट होऊ शकतो। तसेच आता हे समोर दिसते वेगवेगळे प्रकारचे खाद्य त्यांना आणलेले आहेत, त्यांना खाद्य द्यायचं असतं आणि वाढवायचे असतं, हेच त्यांचं काम असतं। तर तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल तर तुम्ही, आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्या गोट फॉर्मला भेट देऊ शकता। आई आणि बाबा मम्मीचे वडील बाबांचा डायलॉग असा का? आता काय तुझा बर्थडे का? मामाची नवीन गाडी। मामा कुठली गाडी आहे? X700 लक्झरी। कापायचं का? आपण गाडीला कापायचं। कापायचं का केक? कापा मामा, पकड ना। घरी आला तर रोज आमचे केक कापायला भेटतात, रोज म्हणते। चला बर्थडे। अरे बाबा कोणला बनवते? घे थोडा बाबा, आई व्हेरी गुड। मस्त केक आहे, घरी बनवलेला। हो याला कापाचा होता ना, मागे आता रडत होता ना तो। आता आले
माझा बर्थडे आहे बोलते बर्थडे आता कुठे जा बरं अरे तुम्ही बोलले असेल ना ए सुरी सुरी ठेवा का सुरी सुरी बाबा बस बस भाऊजी त्यांना म्हणतात ना छोटा भाऊ बापरे बस 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 नाव काय नाव प्रीत प्रीत पंकज पाटील मावशी आमची मावशी हो केक घेऊ तुझाच केक शीतल उद्या येणार आहे का शीतल हो उद्या येणार आहे अरे वा आमची खारभाऊची माणसं दिसत नव्हती ना एवढा दिवस थांब मावशीला गारी बिरी चालली तर चला टाटा चला आता झाला दिवसभराचा खारभाव आता कुठे जायचं घरी घरी चलो आजचा ब्लॉग इथे संपूया आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय